आता यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला. आमचे न्यूज 15 मराठी वाहिनीचे किरण मुकावार यांनी घेतलेली माहिती बातमी दिनांक 23/1/2021 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान उमरखेड ढणकी रोडवर गोसी गावंडे कॉलेज जवळ उमरखेड तहसीलचे नायब तहसीलदार श्री वैभव पवार आणि तलाठी श्री गजानन सुरोशे यांच्यावर वाळू माफिया यांच्याकडून हल्ला झाला. श्री वैभव पवार यांना पोटात चाकूचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालय उमरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. उमरखेड शहरात मागील काही महिन्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बेलवर सुटलेले आहेत. ते अद्यापही या शहरात त्यांचा मोकाटवावर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज घडलेली घटना त्याचा परिणाम आहे का असा प्रश्न जनतेला पडला आहे. हे गंभीर प्रकरण असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी जनतेची मागणी आहे. सी के मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सविता चंद्रे